नाव फरक, पण माझी दोन मुलं जी आहेत ही आता दोन्ही मुलं राजकारणात आलीत. एक तर पहिल्यापासून आता नगराध्यक्ष 2006 झाला, 2009 आमदार झाला आणि आता 14 आमदार झाले आहेत आणि अतिशय चांगल्या अर्थाने जोरानं काम करत आहेत, सर्वांना आवडेल असं काम करत आहेत. प्रत्येकाला प्रशांत ठाकूर पण हवा हवा असं झालेलं आहे आणि त्याच्याबरोबर परेश ठाकूर हा माझा दुसरा मुलगा जो आहे तर तोसुद्धा या इथं भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता आहे. पनवेल शहराचा युवक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे मागं. तर अशा पद्धतीने त्याला अनुभव आहे, बरासा बिझनेसमधला अनुभव आहे, शैक्षणिक संस्थांमधला अनुभव आहे आणि हे नेतृत्व जे आहे ते त्याचं एक अशी वजन आहे की लोकांनी पहिलीच आरोल ठोकली होती आरक्षण पडायच्या अगोदर की परेश ठाकूर महापौर होणार म्हणून. अर्थात इतकं हातात नसतं, आम्ही इतकं तिकडं पाहिलंही नव्हतं, कारण आम्हाला माहिती होतं आरक्षण पडायचं आहे आणि तशा दृष्टीने आरक्षण महिला पडलं. त्याच्यामुळं लोकांना आम्हाला सांगता आलं बघा तुम्ही काहीतरी फुकटचं काहीतरी आरडाओरडा करण्यापेक्षा आपल्याला शांत डोक्यानं काम करायचं असतं. महापौर कोण होईल कोण नाही याची नको आम्हाला ती काही आस नाही आहे, पण एक गोष्ट की जमिनीवर पाय ठेवून मजबूतपणानं अहोरात्र काम करणारा परेश ठाकूरसुद्धा असल्यानं एक एज्युकेटेड ग्रॅज्युएट असलेलं असं हे नेतृत्व सर्व क्षेत्रात आज काम करणारं युवक आणि अनुभवी अशा प्रकारचं दोन्ही प्रकार त्याच्या सामोर असल्याकारणानं म्हणजे त्याचंसुद्धा भविष्य भवितव्य आणि या नगरपालिका निवडणुकीतलं भवितव्यसुद्धा उज्ज्वल राहील असं खात्री वाटतं.